नमस्कार श्रोतेहो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो समुपदेशक सारिका चांडक यांनी पालक नीतीविषयी फार सुंदर विचार मांडलेत तेच त्यांचे विचार त्यांच्या शब्दातून आज आपल्यापर्यंत पोहोचवते प्रत्येक पालक मुलांनी आनंदी राहावं सुजाण नागरिक बनावं यशस्वी व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात त्यांना हव्या त्या सुखसुविधा देतात पण तरीसुद्धा अनेकदा असं दिसून येतं की काही मुलं खूप हट्टी असतात चिडकी असतात रडकी असतात एकलकोंडी होतात घाबरट होतात मंद होतात आत्मकेंद्रीय होतात ढ होतात आक्रमक होतात हेखेखोर असतात आपलं मुलं असं का वागतंय हे पालकांना कळत नाही आणि समजलं तर मान्य होत नाही बरेचदा मुलाला काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी पालकांकडे वेळ नसतो मुलांच्या समस्यांवर वरवर मलमपट्टी केली जाते मुलांची स्वप्रतिमा कशी असेल त्यांचं वागणं कसं असेल नातेसंबंध कसे असतील यावर पालक बालक संबंध अवलंबून असतात मुलांच्या शारीरिक भावनिक मानसिक गरजा पूर्ण झाल्या की मूल शांत आणि समाधानी असतं खरंतर आपल्या पाल्यांच्या जडणघडणीत पालकांना काळजीपूर्वक समन्वय साधण्याची भूमिका निभवावी लागते पाल्याचं व्यक्तिमत्व कसं फुलवायचं यात सुजाण पालकत्वाची भूमिका फार फार महत्वपूर्ण आहे आपल्या पाल्याला रेसचा घोडा बनवायचं की स्वतंत्र जबाबदार नागरिक बनवायचं याचा विचार सगळ्याच पालकांनी अंतर्मुख होऊन करणं फार गरजेचंय बऱ्याच वेळा असं दिसतं की आपल्या पाल्यानं चांगले गुण मिळवावे म्हणून पालक प्रयत्न करतात मग त्यांना महागडे क्लासेस लावतात पण त्यांचा मानसिक भावनिक विकास योग्य पद्धतीनं होतोय का हे समजूनच घेतलं जात नाही मुलांच्या क्षमता बुद्धिमत्ता कल उणीवा ह्या बघितल्याच जात नाही बरेचदा पालक आपल्या भूतकाळातल्या घटना सांगत राहतात की आम्ही असे होतो आम्ही तसे होतो शिकण्यासाठी संघर्ष केला हे आजकालच्या मुलांना नाही आवडत त्यानं मुलांची चिडचिड आणखी वाढते इतर मुलं वरच्या स्थानावर गेली उच्च शिक्षित उच्च पदस्थ झाली की आपल्या पाल्यानंही तसंच व्हावं अशीच अपेक्षा पालक ठेवतात पण इतर पाल्याची भौतिक आर्थिक बौद्धिक मानसिक क्षमता त्यावेळी ते लक्षात घेतच नाही मग इतरांच्या परिस्थितीची अनुकूलता लक्षात न घेता ते तिकडे कानाडोळा करतात मग त्यांच्या मुलांच्या मनात भयगंड न्यूनगंड निर्माण होतो आपण अपयशी आहोत कमकुवत आहोत असं वाटायला लागतं मग काही वेळा पाल्य खोटं बोलायला लागतात कॉपी करतात मार्क लपवून ठेवतात बरेचदा पालक खूप सूचना करतात हे कर ते करू नको आणि बऱ्याच सूचना नकारार्थी असतात त्यामुळं मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो बरेचदा आईवडील शिस्त लावताना विरोधी वागतात म्हणजे एकानं शिस्त लावायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या लगेचच आंधळ्या प्रेमापोटी चुकीकडे दुर्लक्ष करतो किंवा चुकांवर पांघरून घालतो मग यातूनच मुलं चोरी करणं खोटं बोलणं गुन्हेगारीत अडकतात बरेचदा पालक पाल्याच्या माध्यमातून वेगळं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात लहानपणी जे मला मिळालं नाही ना ते सगळं आपल्या मुलांना प्रोव्हाइड करतात मग यातूनच मुलं हेकेखोर बनतात जिद्दी होतात हट्टी होतात पालकांनी आपले सगळेच लाड पुरवले पाहिजेत आणि हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते लाड पुरवून घेणं आपला हक्क आहे असा ते समज करून घेतात त्यामुळं स्वतःची कसलीही जबाबदारी ते घेत नाहीत अनेकदा मुलांना निर्णय घेण्याचं गोष्टी करून बघण्याचं स्वातंत्र्य हवं असतं पण पालक त्यांना ते वातावरण देतच नाही आम्ही किती आज्ञाधारक होतो हे सुनावत राहतात मग मुलं बुजतात त्यांचा आत्मविश्वास ढासळतो निर्णय क्षमता कमी होते आपल्या मुलाला जबाबदार आणि स्वतंत्र नागरिक बनवायचं असेल तर यासाठी प्रत्येक पालकांनी मुलांना त्यांच्या भल्यासाठी असणारे वेगवेगळे अनुभव घेऊ द्यावे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं मुलांना सुद्धा समजतं आपलं मत महत्वाचं आहे चुका झाल्या असतील तर विश्वासात घेऊन त्यांना शांत चित्तानं समजवून सांगा गंभीर परिणामांची आणि फायद्या तोट्याची कल्पना द्या भविष्यात आपण अशा चुका कशा टाळायला हव्या हे सांगा मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांना आदरयुक्त धाकात ठेवणं खूप गरजेचं आहे मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण सकारात्मक पद्धतीनं होण्यासाठी पालकांकडून प्रेम स्नेह जिव्हाळा सहवास प्रोत्साहनपर कौतुकाची थाप हवी असते त्यांना ती द्या चार चौघात त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा करा शेवटी श्री गोखले यांची चारोळी ती अशी आहे उमळणं आणि फुलणं यात अंतर आहे उमळणं अगदी स्वाभाविक आहे फुलणं त्यानंतर पालक बालक संबंध चांगले असतील ना आणि आपापसात आप योग्य त्याची सांगड असेल ना तरच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची इमारत मजबूत आणि भक्कमपणे उभी राहील हे आपण सगळ्याच पालकांनी लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसार कृती ही करायलाच हवी पटतय ना तर श्रोते हो आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुला संवाद आपण बघणार आहात या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे